नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वीचा मराठी विषयाचा घटक संच दुसरी चाचणी पेपर आहे. 20 गुणांचा पेपर आहे. सोडवण्याचा प्रयत्न करा. अभ्यास झाला असेल तुमचा आतापर्यंत आणि काही आवडत असेल तर कमेंट करून विचारा. कृती 1 खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुणांचा प्रश्न आहे. सगळ्यात पहिले आपण उत्तर वाचूया. तर हा एका दुष्काळात गावातल्या साऱ्या विहिरी कोरड्या ठाक पडल्या होत्या, पण फरसूच्या विहिरीतील पाण्याला काही अंत नव्हता. फरसू म्हणायचा, बाप जादांची कामाई रे पुराणो, त्यांचीच पुण्य इथी. बावडी नय नदी है नदी. कोणाच्या कामात खोडा घातला ते तुमच्या नशिबाची वाळू जळल्याशिवाय रेल का? मग का दीड एकराचा तुकडा माझ्या घरातले उंदीर तरी जगतील का? त्या दीड एकराच्या तुकड्यावर त्यांनी 4 पोरं वाढवली. 3 पोरींची लग्न करून सासरी पाठवल्या. तिघींनाही सगळे झाकतील एवढे दागिने करून घातले म्हणून शेवटचा. फरसू तिसरीचा उच्च पुढे गिराण होता म्हणून त्याने शिकवले, कुठल्याशी इंग्रजी नावाच्या कंपनीत तो कामाला आहे. मातीत बोट घालायला तो नाखुश असतो हे फरसूला कधीच जाणवलं होतं, पण तो काहीच बोलायचा नाही. हातपाय चालतील दोर या मातीची चाकरी करायची हे त्यानं व त्याच्या मंडळीनं कधीच ठरवलं होतं. पोटच्या पोरा इतक्या प्रेमानं वाढलेल्या झाडपानांना जीव जाईस तर उघड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निश्चय होता. बाबा चला जेवून घ्या म्हणूचा आवाज ऐकून फरसू दचकला. तो उठून उभा राहिला. किंचित थबकल्यात वाटले त्याला. हं, पूर्वी असे पाय भरून यायचे नाही. झाडापानांना आधार देऊन वाढवताना हयात गेली. आपला आधार तर कधीच तुटून पडला. आता स्वतःला सांभाळायला पाहिजे. आपणच आपला आधार. आता काय स्वप्न बघत उभे राहतात कोण जाणे. अख्खा दिस रांदीतच बसावं का आम्ही? फरसूच्या कानावर येईल इतका आवाज स्वयंपाक घरातून येत होता. स्वतःला सावरून तो जेवणाच्या टेबलावर येऊन बसला. पहिला प्रश्न आहे फरसूला जाणवलेली गोष्ट. दुसरे विहिरीबाबत फरसूचं मत काय होतं एक एक गुणांसाठी. प्रश्न दुसरा, कोष्टक पूर्ण करा. घटना म्हणूनला फरसून शिकवलं, त्याचा परिणाम काय झाला? आणि दुसरा, दुष्काळ पडला पण त्याचा परिणाम काय झाला? जसं की त्याची विहीर अटली नाही हा परिणाम होता. मनूला फरसून शिकवलं की मनूला मातीत बोट घालायला सुद्धा आवडत नव्हतं. आकृती पूर्ण करा. फरसूच्या मनात आलेले विचार जे होते ते इथे लिहायचे. माझा अभ्यास प्रमाण मराठी भाषेत शब्दांचे अर्थ लिहा. बावडी म्हणजे विहीर, रेल याचा अर्थ सांगायचा एक गुण आहे. संधी सोडवा दुष्काळ आणि पुण्याई. जसं दू आणि अधिक काळ आणि पुण्य अधिक आई, जसं याचं दुष्काळ होतं आणि पुण्याई होत उत्तर आहे. माझं मत, शेत जमिनी जणू शेतकऱ्याची माता आहे. याबाबत तुमचं मत लिहा. तुम्ही तिथं मत मांडणं आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतंय, शेतकऱ्याची माता आहे की नाही? ते नक्कीच शेतकऱ्याची माता आहे, जे शेतकऱ्याचं पालन पोषण करते, त्याला जगवते वाढवते. तर आणखी तुम्ही याच्या विस्तारित उत्तर लिहा. कृती 2 खालील पद्यपंक्तीच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बाळ चाललाच राहणं घरा बांधी ते तोरणं, पंच प्राणांच्या ज्योतीनं इथपासून ते पुन्हा माझी हाताने दूध भात भरविणे इथपर्यंत आहे. याच्यावर आधारित प्रश्न बघूया. आकृतीबंध पूर्ण करा. रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेली कृती. आणि दुसरं, आई या थोर स्त्रियांशी नाते सांगते. दुसरा प्रश्न, धान्य करी माझी कूस ये विजयी होऊन या ओळीतील आईच्या मनातील भावना तुमच्या शब्दात लिहा. यासाठी 2 गुण आहे. प्रश्न तिसरा, चौकट पूर्ण करा. शस्त्रांना शक्ती देणारी आणि महाराष्ट्र कन्या धर्म जाणते एक गुणासाठी प्रश्न आहे. ब योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आई मुलाचे औक्षण करते आहे कारण, याची कारणपैकी कोणतं कारण योग्य बघा. मुलगा रणांगणावर जाणार आहे का 2 त्याने पराक्रम गाजवला आहे का, त्याला बक्षीस मिळाले म्हणून का, त्याचा वाढदिवस आहे म्हणून. दुसरे, स्वतंत्रता राखणाऱ्या बाळाचे विक्रमी पाय डोळे हात की कान. आता चौथे, माझं मत, भारतभूमीच्या रक्षणासाठी माझे योगदान यावर तुमचे मत मांडा. पुढचा प्रश्न आहे कृती 3 स्थूल पाठावर आधारित. लेपड आणि चित्त यांची वैशिष्ट्य लिहा एक गुणासाठी. समासाचा विग्रह करा. पंच प्राण आणि महाराष्ट्र कन्या एक एक गुण, एक गुण आहे याला. दिलेल्या शब्दातील उपसर्गयुक्त प्रत्येक घटी शब्द ओळखा. संस्कृती सुसंवाद संस्मरणीय आणि सुबोध. क वृत्त ओळखा मात्रा लिहा. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाई. ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची. तर इथे एक गुणासाठी आहे प्रश्न. इथेच प्रश्नपत्रिका संपली आहे. प्रश्नपत्रिका सोडवायचा प्रयत्न करा. काही अडलंच तर कमेंट करून विचारा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.